students, today we are going to discuss here a new topic, and the topic is force acting on a current carrying conductor when it is placed in a magnetic field. आता लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही हे स्टेटमेंट वाचलं किंवा हे टायटल वाचलं त्यावेळेस थोडस जर असं वाटत असेल की समजलं नाही आपल्याला किंवा थोडस बोजड भाषा आहे तर आपण परत एकदा वाचूयात. ओके, सो वी विल रीड इट वन्स अगेन. फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर वेन इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर हा इथे जो महत्वाचा वर्ड आहे तो आपण इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि दुसरं जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड, वेन इट इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड. नाउ वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड द मॅग्नेटिक फील्ड, द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, how they are directed from the north to the south pole, and how the magnetic field lines in a solenoid, they are compared to the magnetic field lines in a bar magnet, and also the magnetic field lines in a circular loop, they are compared to the magnetic field lines in a disc magnet. म्हणजे अशा पद्धतीने मॅग्नेटिझमशी रिलेटेड ज्या काही मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे जे परमनंट मॅग्नेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डिस्क मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट आहे, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ परमनंट मॅग्नेट. अँड द मॅग्नेटिझम विच इज एक्झिबिटेड बाय बार मॅग्नेट, अ सिमिलर टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट, इट इज शोन बाय अ सोलेनॉइड. अँड द मॅग्नेटिझम विच इज एक्झिबिटेड बाय द डिस्क मॅग्नेट, अ सिमिलर टाईप ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट, इट इज शोन बाय अ सर्क्युलर लोब. तर या सगळ्यांचा आपण स्टडी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दे आर डायरेक्टेड फ्रॉम द नॉर्थ पोल टुवर्ड्स द साऊथ पोल. म्हणजे कशी आहे डायरेक्शन हे विसरायचं नाहीये. दे आर डायरेक्टेड फ्रॉम द नॉर्थ पोल टुवर्ड्स द साऊथ पोल. आणि यामध्ये जे महत्वाचं वर्ड आहे, करंट कॅरिंग कंडक्टर, वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड देन इट एक्झर्ट्स अ फोर्स अँड दिस फोर्स इज गिव्हन बाय द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण स्टडी करणारच आहोत, पण त्याच्या आधी एक लक्षात घ्या की हा फोर्स का एक्झर्ट होतो. विचारूयात आपण स्वतःला की वाय दिस फोर्स इज एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे लक्षात घ्या, नुसतं हे पुस्तकात दिलंय फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर व्हेन इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, घ्यायचंय पुस्तक आणि लगेच आपलं पाठांतर करायला सुरुवात करायचंय, नाही. आपण आता इथे प्रश्न विचारूयात, वाय सच अ फोर्स इज एक्झर्टेड बाय अ करंट कॅरिंग कंडक्टर, असा फोर्स का एक्झर्ट होतो. मग तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जर नीट समजलं असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न विचारताना आपण प्रॉपर डायरेक्शनने आता उत्तर शोधण्याची एक दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सवय लागली पाहिजे. म्हणजे आता चुका थोड्याशा कमी व्हायला पाहिजेत हे लक्षात घ्यायचं आहे. सो व्हेनेव्हर अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर दिस इज अ परमनंट मॅग्नेट अँड दिस इज अ हॉर्स शो मॅग्नेट. म्हणजे हा जो आहे हा हॉर्स शो मॅग्नेट आहे, हा जो स्पॉट आहे दिस व्हाईट कलर स्पॉट, इट इज इंडिकेटिंग द नॉर्थ पोल अँड हिअर यू कॅन सी दॅट दिस इज द साऊथ पोल ऑफ दिस मॅग्नेट. म्हणजे अशा पद्धतीने नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. सो दिस मॅग्नेट इट हॅज इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड, दिस इज अ परमनंट मॅग्नेट, हा परमनंट मॅग्नेट आहे आणि त्याची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड आहे. अँड वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर is placed within the magnetic field of this permanent magnet, this current carrying conductor, शब्द नीट ऐका, हा current carrying conductor आहे, it is carrying conductor current, and as it is carrying current, whenever I am placing this in a magnetic field, the magnetic field of a permanent magnet, there are two magnetic fields, they are interacting with each other. म्हणजे दोन मॅग्नेटिक फील्ड झाल्या, द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस करंट कॅरिंग कंडक्टर अँड द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस परमनंट मॅग्नेट. अँड वेन एव्हर सच टू डिफरंट मॅग्नेटिक फील्ड दे आर इंटरॅक्टिंग, अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन दिस करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे प्रश्न विचारा की अशा प्रकारचा फोर्स का एक्झर्ट होतो या करंट कॅरिंग कंडक्टर वरती, बिकॉज दिस इज अ परमनंट मॅग्नेट.
it has its own magnetic field. This is acting as an electromagnet when current is passed through it, and therefore electromagnetic field and the magnetic field of this permanent magnet, they are interacting, and due to these two different magnetic fields, a force is exerted on this current carrying conductor. And now we are going to discuss about how the force is directed here in this current carrying conductor. म्हणजे ही जी फोर्स आहे, हा जो फोर्स आहे, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स, वी आर गोइंग टू स्टडी इट. बट बिफोर गोइंग टू द ऍक्च्युअल रूल, दॅट इज द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, लेट अस आस्क हियर अ फ्यू क्वेश्चन्स. आपण इथे काही क्वेश्चन्स विचारणार आहोत, कारण आस्किंग क्वेश्चन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे क्वेश्चन्स विचारणं हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे आपली क्युरिओसिटी जागी राहते आणि आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे जी नवीन काहीतरी नॉलेज मिळवण्याची किंवा नवीन काहीतरी त्याच्यातनं आपण काही इनोव्हेटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग आपण करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, आता मी इथे काही पॉइंट्स आय हॅव रिप्रेझेंटेड सम ऑफ द पॉइंट्स ऑन द बोर्ड. सो फर्स्ट इज I want to know the direction of force. Okay, the direction of force which is acting on the current carrying conductor before going to the Fleming's left hand rule directly. मग ही direction कशी असेल, direction of force, how is the direction of force. So this direction of force which is acting on the current carrying conductor, it is perpendicular to the direction of magnetic field and also to the direction of current which is passing through the conductor. म्हणजे ही परपेंडिक्युलर आहे, मग कोणाला परपेंडिक्युलर आहे, टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड ऑल्सो टू द डायरेक्शन ऑफ करंट विच इज पासिंग थ्रू द कंडक्टर. आणि मग ही जी डायरेक्शन आहे ही परपेंडिक्युलर असेल, सो कॅन वी चेंज दिस डायरेक्शन. म्हणजे ही जी फोर्स आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर, कॅन वी चेंज इट. म्हणजे असा होऊ शकतो का तो फोर्स, असा होईल का हा फोर्स, येस असा होईल तो. देन हाऊ कॅन आय चेंज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स, इट कॅन बी चेंज बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ करंट दॅट इज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. आपण त्या कंडक्टर मधनं जी काही डायरेक्शन, म्हणजे करंट जी डायरेक्शन आहे, इफ वी चेंज द डायरेक्शन ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, इफ दिस इज द फोर्स ऍक्टिंग, इफ द फोर्स ऍक्टिंग इन वन केस, you can also change the force acting in the downward direction. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा फोर्स चेंज करू शकतो. वी कॅन चेंज दिस फोर्स अँड दिस इज अचीव्ड बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ करंट विच इज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. आता ह्या हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर आपल्या. अँड देन अगेन what are the different factors on which the force acting on the current carrying conductor, it depends. म्हणजे हे जे दोन फॅक्टर्स आहेत, हे दोन फॅक्टर्स कोणते आहेत मग? दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द परमनंट मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन जी आहे त्या परमनंट मॅग्नेटची, त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे हा जो परमनंट मॅग्नेट आहे जे आपण ज्याच्यामध्ये ते प्लेस करणार आहे, द फोर्स ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर इट डिपेंड्स ऑन द मॅग्नेटिक फील्ड विच इज जनरेटेड बाय द परमनंट मॅग्नेट अँड ऑल्सो ऑन द करंट विच इज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर ऑर द करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे अशा पद्धतीने द फॅक्टर्स अफेक्टिंग आर द मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड बाय द परमनंट मॅग्नेट and the current which is flowing across the current carrying conductor. And then another question comes here, when can you say that the force exerted on the current carrying conductor it is maximum? Mujhe force maximum kahi ase, when the force is maximum, the force is maximum when the magnetic field and the current they are perpendicular to each other. The conductor is placed in such a manner that the current flowing through the conductor and the magnetic field of the permanent magnet, they are perpendicular to each other. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारायचे आहेत आणि प्रश्न विचारून आपण स्टडी करायचं आहे. नुसतं वाचत बसायचं नाहीये, नुसतं गाईड घेऊन बसायचं नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. अँड देन हाऊ कॅन यू प्रूव्ह दॅट द फोर्स ऍक्टिंग इज मॅक्झिमम when the magnetic field and the current they are perpendicular to each other. So you can measure the different angles
in which the current can conductor it is bending. The measurements can be done, and by these measurements you can just find out from 0 degree Celsius to 9, sorry not Celsius, from 0 degrees to 90 degrees you can measure the different angles at which the wire is bending, and you can find out the that the current, when the magnetic field and the electric current they are perpendicular, the force exerted it is maximum. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे ज्यावेळेस टॉपिक स्टडी करणार आहोत त्यावेळेस यू जस्ट क्वेश्चन युअर सेल्फ अँड देन ओनली यू विल फाइंड इट व्हेरी इझी. अँड नाउ वी आर गोइंग टू द ऍक्च्युअल रूल, दॅट इज द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि मग आता आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तो स्टडी करत आहोत. म्हणजे आता लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही हे रीड करणार आहात टेक्स्टबुक मध्ये, टेक्स्टबुक आपलं सगळ्यात महत्वाचं रेफरन्स आहे, हे आपण वारंवार सांगतोय, ते लक्षात घ्यायचंय, ते वाचायचंय, ते वाचून आपण प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांची उत्तर शोधायची आहेत, आणि मग लर्निंग विल बी व्हेरी इझी. आणि मग हा जो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे, जसं आता आपण राईट हँड थंब रूल स्टडी केला, इट इज फॉर मॅग्नेटिक फील्ड, इट इज टू गिव्ह अस द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो वी आर गोइंग टू यूज आर लेफ्ट हँड फॉर दिस फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग आपण आता लेफ्ट हँड यूज करणार आहोत for the Fleming's left hand rule. And what the Fleming's left hand rule will give us? The Fleming's left hand rule, it gives us the direction of force which is acting on the current carrying conductor. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की direction of force acting on the current carrying conductor when it is placed in a magnetic field, it is given by Fleming's left hand rule. आणि मग हा आपला लेफ्ट हँड, तर तुम्ही सुद्धा हे माझ्यासोबत केलं तर एकदम व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल साठी आपल्याला लेफ्ट हँड लागणार आहे. तर आपण एक जस्ट एक गंमत म्हणून आपण हा लेफ्ट हँडची सगळी बोट जी आहेत ती बघूयात. आपल्याला येत आहे का इंग्लिश मध्ये हा लिटिल फिंगर, ओके, त्यानंतर हा रिंग फिंगर, अंगठी घालतो ना या बोटामध्ये आपण, म्हणून हा लिटिल फिंगर, देन दिस इज मिडल फिंगर, दिस इज फोर फिंगर, अँड दिस इज द थंब. ओके, आता लक्षात घ्या आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल साठी हे दोन बोट आपल्याला लागणार नाहीयेत, आपल्याला फक्त एवढे लागणार आहेत. अर्जुनासारखं, अर्जुनाला कसं पक्ष्यांचा फक्त डोळा दिसत होता तसं आपल्याला इथे काय लागणार आहेत, हे तीनच बोट लागणार आहेत. ओके, सो ऑल द फ्लेमिंग्स रूल, द होल ऑफ द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, इट इज बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ दीज थ्री फिंगर्स. ह्या थ्री फिंगर्सची जी काही पोझिशन आहे ती आपण कशी घेणार आहोत आता हे लक्षात घ्या. आणि हे लक्षात घेण्याच्या आधी सुद्धा एक्सपेरिमेंटल सेटअप जो आहे तो नीट लक्षात घ्या, हाऊ द एक्सपेरिमेंटल सेटअप इट इज डन इन दिस एक्सपेरिमेंट, अँड देन हाऊ द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इट इज अक्रॉस द नॉर्थ पोल टुवर्ड द साऊथ पोल, ही डायरेक्शन कशी आहे हे पण लक्षात घ्या. आणि इथे स्कीमॅटिक डायग्राम्स आपल्याला दाखवले आहेत, तीन प्रकारच्या डायग्राम्स आहेत, पहा स्कीमॅटिक डायग्राम्स, देर आर टोटली थ्री स्कीमॅटिक डायग्राम्स. अँड द फर्स्ट डायग्राम इट इज व्हेरी इझी, व्हेरी इझी. तर ही फर्स्ट डायग्राम जी आहे याच्यामध्ये काय दाखवलंय की कुठल्याही प्रकारचा करंट त्या ठिकाणी फ्लो होत नाही, नो करंट इज फ्लोईंग थ्रू दिस फर्स्ट करंट फर्स्ट कंडक्टर, अँड देअर फोर वेन नो करंट इज फ्लोईंग थ्रू दिस कंडक्टर व्हॉट हॅपन्स हिअर, काय होतं मग या ठिकाणी, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नाहीये तिथे. मग साधी गोष्ट आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड नाही, मीन्स ओनली वन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द परमनंट मॅग्नेट इट इज एक्झिस्टिंग देअर. फक्त एकच मॅग्नेटिक फील्ड आहे आणि कशामुळे आहे ती, त्या परमनंट मॅग्नेटमुळे आहे. आणि मग इथे काहीच होणार नाहीये, नो इंटरॅक्शन बिटवीन टू मॅग्नेटिक फील्ड. आणि मग इंटरॅक्शन नसेल तर फोर्स इट विल बी नॉट एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर, ऑन द कंडक्टर, नॉट करंट कॅरिंग कंडक्टर, बिकॉज इट इज नॉट कॅरिंग कंडक्टर ऍट ऑल. म्हणजे कंडक्टर मधून करंट पासच होत नाहीये, मग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नसेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नसेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड नसेल, आणि फक्त एकच मॅग्नेटिक फील्ड असेल फर्स्ट स्कीमॅटिक डायग्राम मध्ये, अँड दिस मॅग्नेटिक फील्ड विल बी ऑफ द परमनंट मॅग्नेट. म्हणजे परमनंट मॅग्नेट ही मॅग्नेटिक फील्ड असेल, आणि मग कुठल्याही प्रकारची इंटरॅक्शन नसल्यामुळे फोर्स विल नॉट बी ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. इतकं सिम्पल आहे ते. फक्त इथे तुम्ही क्वेश्चन्स विचारा, माझं सांगणं असेल वारंवार की क्वेश्चन्स विचारा, आणि नंतर
प्रैक्टिस करा कि अशा पद्धति ने बोटांच व्यायाम वाढला पाहिजे. ओके, म्हणजे बोट जी आहेत ती कशी आपण पकडणार आहोत आता हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने ही बोट आपण पकडणार आहोत परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर टू इच अदर. दिस इज द फोर फिंगर, दिस इज द थंब अँड दिस इज द मिडल फिंगर विच आर हेल्ड इन दिस मॅनर परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा पद्धतीने आपण ते पकडायचे. आता पहा आपण इथे डायग्राम्स काढलेले आहेत. डायग्राम बी अँड डायग्राम सी वी हॅव ड्रॉन ओव्हर हियर and we are going to apply the Fleming's left hand rule to these two diagrams, that is B and C diagram. Ata ithe je magnetic field chi direction ahe ti kashi ahe te neet lakshat gya. How is the direction of magnetic field? Inward direction ahe ashi. Theek hai, inward direction ahe. Asha paddhatine inward direction ne te magnetic field je ahe ti exert hoti hai. Ata apan kay karuyat, pahilyanda hi C diagram pahuyat, mhanje jara scope jaail aapalyala. Theek hai. आता या सी डायग्राम मध्ये मॅग्नेटिक फील्ड इज इन द इनवर्ड डायरेक्शन, द करंट इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. हा करंट जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. मग माझा थंब बघा कुठे आहे. हाऊ माय थंब इज स्ट्रेच्ड, कसा आहे माझा थंब. इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स द राईट हँड साईड. मग करंट कॅरिंग कंडक्टर तो मूव्ह झालाय का राईट हँड साईडला. पहा, इट हॅज बीन मूव्ह टुवर्ड्स द राईट हँड साईड. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे थोडस इमॅजिन करायचंय. आता फक्त तुम्हाला काय दिसणार नाहीये, माझा फोर फिंगर दिसणार नाहीये, बिकॉज म्हणजे तो व्हिज्युअलाइज होत नाहीये, पण तो आहे. फोर फिंगर आय एम पॉइंटिंग इट टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. दिस थंब इट विल पॉइंट टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर ऑर द डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द कंडक्टर. आता हाच जो लेफ्ट हँड आहे तो लेफ्ट हँड आपण काय करणार आहोत, इकडे आणणार आहोत. आणि फक्त मी असा टर्न करणार आहे त्याला. का टर्न करणार आहे फक्त, कारण हा जो हे आहे मिडल फिंगर, नाव इट इज पॉइंटिंग द डायरेक्शन ऑफ करंट. मिडल फिंगर हा करंट दाखवतो, त्याचप्रमाणे फोर फिंगर इट इज डायरेक्टिंग टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड अँड दिस थंब इट इज शोईंग द डायरेक्शन ऑफ फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे तुम्ही आधी सीना अप्लाय करा अशा पद्धतीने, म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात येईल. पहा, सीना अप्लाय करा, बरोबर तुमच्या लक्षात येत आहे. आणि नंतर तोच हात असा थोडासा फक्त इन्व्हर्टेड करायचा, म्हणजे यू आर अप्लाइंग इट अगेन टू बी. म्हणजे अशा पद्धतीने हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे अँड इट इज इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. आणि मग हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, आता मला तुम्हाला तिन्ही माझे जे फिंगर्स आहेत ते तिन्ही फिंगर्स दिसत आहेत. ओके, सो इफ दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, then this is the direction of force which is acting on the current carrying conductor when these three fingers are stretched in a perpendicular manner. Mhanje ha jo Fleming's left hand rule ahe, it is applied in a electric motor. And now let's discuss about the electric motor. Mhanje apan ata electric motor cha jo study ahe to study apan karnar ahot. This is a video which shows the force acting on a current carrying conductor. You can see here how B is displaced. The schematic representation of C is also seen over here. Then again we can see that force is exerted on the current carrying conductor B, and how it is moving in the C, it is moving in the right hand direction. Again the B conductor, it will be exerting a force in the left hand direction. Just you see how C is again in the right hand direction, it is moving in right hand, B again in the left hand direction. Now let us see the movement in C. Now let us study about this electric motor, and we are going to study this electric motor with reference to the points which we have written on the board. So the first point which I have written here is applications. Sir, here applications are इलेक्ट्रिक मोटर हाऊ इट इज यूज इन अ डे टू डे लाईफ, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इलेक्ट्रिक मोटर इट इज यूज इन फॅन्स, रेफ्रिजरेटर्स, देन मिक्सर्स, वॉशिंग मशीन्स, व्हॅक्युम क्लीनर्स. देर आर मेनी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विच यूज द इलेक्ट्रिकल मोटर्स एज द रोटेटिंग डिवाइस, अँड एज इट हॅज अ व्हरायटी ऑफ ऍप्लिकेशन्स, अ वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन्स. We need to study this electric motor in some details. म्हणजे असे त्याचे खूप उपयोग आहेत आणि म्हणून आपण त्याचा डिटेल्स मध्ये थोडासा स्टडी करत आहोत. सो लेट अस सी फर्स्ट व्हॉट इज अ इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर कशा म्हणायचं हे पहिल्यांदा आपण ते समजून घेऊयात.
So electric motor, it is a device which converts electric energy into mechanical energy, that is rotational energy. म्हणजे रोटेशनल एनर्जी मध्ये मेकॅनिकल एनर्जी मध्ये हे कन्वर्ट होतं, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक मोटर असं म्हणतो. आणि मग त्याचं प्रिन्सिपल, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल काय आहे, कुठल्या प्रिन्सिपल वरती ते काम करतं. सो द प्रिन्सिपल युज्ड हिअर इन द इलेक्ट्रिक मोटर इज दॅट व्हेनेव्हर वी प्लेस अ कंडक्टर इन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, a force is exerted on the current carrying conductor in different directions and the force exerted it depends on the magnetic field as well as the direction of current and this is the principle which is used in this electric motor. म्हणजे हे जे प्रिन्सिपल आहे हे या इलेक्ट्रिक मोटर मध्ये यूज केलं जातं. अँड नाउ लेट अस स्टडी अबाउट द कॉम्पोनंट्स, म्हणजे कोणते कॉम्पोनंट्स आहेत बाबा यामध्ये, काय यूज केलं जातं, त्याचे फंक्शन्स काय आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूयात. सो द कॉम्पोनंट्स आर इन द इलेक्ट्रिक मोटर, वी शुड वी रिक्वायर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अँड दिस स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इट इज जनरेटेड विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट्स एज यू कॅन सी हिअर द डायग्रामॅटिक व्ह्यू ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे डायग्रामॅटिक व्ह्यू मध्ये आपण पाहताय की कशा पद्धतीने स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड विथ द हेल्प ऑफ दीज मॅग्नेट्स, दॅट इज द परमनंट मॅग्नेट्स. And then a coil, a rectangular coil, it is placed in this magnetic field and this rectangular coil, it is a current carrying conductor. म्हणजे हे जे रेक्टेंग्युलर कॉइल आहे ते करंट कॅरिंग कंडक्टर आहे. मग हे करंट कॅरिंग कंडक्टर आहे म्हटल्यानंतर वी विल रिक्वायर अ सोर्स ऑफ एनर्जी. मग करंट कॅरिंग कंडक्टर म्हटल्यानंतर सोर्स ऑफ एनर्जी लागेल, बॅटरी लागेल. मग ही जी बॅटरी आहे ही बॅटरी इट विल बी सप्लाईंग इलेक्ट्रिक एनर्जी टू दिस रेक्टॅंग्युलर कॉइल. म्हणजे रेक्टॅंग्युलर कॉइलला ही इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे त्याचा सप्लाय होणार आहे आणि अशा पद्धतीने सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे बॅटरी विल बी रिक्वायर्ड फॉर दिस पर्पज. देन द कॉइल वेन इट इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा ही कॉइल आपण त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करणार आहोत, इट विल एक्सपिरियन्स अ फोर्स अँड इट विल रोटेट इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ती अशा पद्धतीने रोटेट करणार आहे आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला एक्झल लागणार आहे. एक्झल विल बी रिक्वायर्ड फॉर द रोटेशन ऑफ दिस कॉइल अँड द एक्झल विल फॅसिलिटेट द रोटेशन ऑफ दिस कॉइल. म्हणजे एक्झल जे आहे जे आपण चाकाला वगैरे जे असतं चाक फिरण्यासाठी त्याला आपण एक्झल म्हणतो, तर तशा पद्धतीने हे एक्झल आहे. अँड ऑल्सो कॉम्युटेटर्स ऑर द स्प्लिट रिंग्स आर युज. So these commutators or the split rings, these are used. You can see here how the structure of the commutator or the split ring is. It is a semicircular ring. Which is semicircular ring ahe, and this semicircular ring, it is used to reverse the direction of current which is flowing through the coil. And the carbon brushes are also there. So these carbon brushes, they are for the contact of the स्टेशनरी इलेक्ट्रिक सर्किट अँड द रोटेटिंग इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे हे जे कार्बन ब्रशेस आहेत ते काय करणार आहेत, आपण इथे दाखवलंय पहा की द कार्बन ब्रशेस दे आर फॉर द कॉन्टॅक्ट ऑफ द स्टेशनरी इलेक्ट्रिक सर्किट अँड द रोटेटिंग इलेक्ट्रिक सर्किट ऑर द स्टेटर अँड द रोटेटर. म्हणजे अशा पद्धतीने हे कार्बन ब्रशेस आहेत आणि मग याचं जे वर्किंग आहे, हाऊ ऍक्च्युली दिस इज वर्किंग, लेट अस सी इन अ स्मॉल व्हिडिओ. Video clip we will be observing here to study or to just understand the working of the electric motor. तर ते working समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी video पाहूयात. And now let us apply the Fleming's left hand rule to this coil or the how it is applied in this case. आपण आता या ठिकाणी हे जे structure आहे हे केलेलं आहे की आपल्याला समजण्यासाठी हाऊ द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इट इज अप्लाइड अक्रॉस दिस कॉइल. म्हणजे या कॉइल मध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तो कसा अप्लाय होतो, कशा पद्धतीने तो आपण अप्लाय करायचा आहे ते आपण समजून घेऊया. आता ही जी कॉइल आहे हा ए बी पार्ट आपण कन्सिडर करायचा आहे आणि हा ए बी सी अँड डी. नाउ द कॉइल विल बी प्लेस्ड इन दिस मॅनर, अशा पद्धतीने ही कॉइल प्लेस होणार आहे. ठीक आहे, आता ही कॉइल अशी प्लेस झाल्यानंतर
लक्षात घ्या की हा जो पार्ट आहे आणि हा पार्ट हा काय राहणार आहे, पॅरलल राहणार आहे मॅग्नेटिक फील्डला. इट विल बी पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. अशी कॉईल जर आपण प्लेस केली तर आता आपल्याला ही जी ए बी कॉईल आहे त्याची मूव्हमेंट कशी आहे, सी डी कॉईलची मूव्हमेंट कशी आहे, हाऊ इट विल बी डायरेक्टेड अलॉंग विच डायरेक्शन द फोर्स विल बी ऍक्टिंग, हे आपल्याला इथं स्टडी करायचं. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने मी ही कॉईल या ठिकाणी घेतलेली आहे आणि मी आता हे पुढची जी साईड आहे तुमची साईड, या साईडला मी या ठिकाणी आय एम गोइंग टू यूज दिस लेफ्ट हँड अँड जस्ट यू सी हाऊ आय एम गोइंग टू यूज दिस फिंगर्स. म्हणजे हे फिंगर्स मी कसे यूज करणार आहे ते नीट लक्षात घ्या की अशा पद्धतीने नीट लक्ष द्या की हे जे आहे हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, ही जी डायरेक्शन आहे कशाची आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. आणि करंट, ह्या साईडला बॅटरी आहे, करंट जो आहे म्हणजे ही साईड जी आहे बोर्डकडची साईड तिकडे बॅटरी असेल, म्हणजे ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे अँड द करंट इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स यू. करंटची डायरेक्शन कुठे आहे, तुमच्या साईडला आहे. पहा ही ही डायरेक्शन, दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड ए बी आर्म इट विल बी रोटेटेड इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. अशा पद्धतीने त्याचं रोटेशन होणार आहे. हे झालं ए बीचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसा यूज केलाय तो नीट लक्षात घ्या, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्यानंतर हा जो हँड आहे तो मी असा जर इकडे प्लेस केला अशा पद्धतीने, तर मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे इट इज रिमेनिंग द सेम. म्हणजे आय विल जस्ट होल्ड इट लाईक दिस. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज होणार आहे का, इट इज सेम थ्रू आउट. म्हणजे सेम आहे ती. म्हणजे हाच हँड मी इथे आय एम प्लेसिंग दिस हँड ओव्हर हिअर. सो द मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन इट इज द सेम इन दिस कॉईल ऑल्सो. म्हणजे इथे सुद्धा ती मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. पण चेंज कुठे होतोय पहा, दिस करंट इट इज मूव्हिंग टुवर्ड्स द बॅटरी. म्हणजे बॅटरीच्या डायरेक्शननी हा करंट येणार आहे. पहा, मी आता ही डायरेक्शन जी करंटची डायरेक्शन होती ती मी अशी टर्न केली आहे. पहा, लक्षात घ्या, आय एम टर्निंग दिस. म्हणजे अशा पद्धतीने ही करंटची डायरेक्शन आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. देन दिस कंडक्टर, दिस इज द सी डी पार्ट. हा सी डी पार्ट आहे, हा येलोइश पार्ट. हे पहा, येलोइश पार्टला आपण या ठिकाणी अप्लाय करतोय आणि आपण हे मुद्दाम तुमच्या साईडला, आपण हे थंब वगैरे हे आपण तिकडे ठेवलेलं आहे पुढच्या साईडला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे पण आपण ठेवू शकतो, इथेही ठेवलं तरी चालेल, पण इथे ठेवल्यानंतर तुम्हाला ते दिसतंय व्यवस्थितपणे. सो दिस इज द येलोइश पार्ट. आणि मग हा जो येलोइश पार्ट आहे हा कसा मूव्ह होणार आहे, नीट लक्षात घ्या. करंट इज टुवर्ड्स माय डायरेक्शन, इट वॉज हिअर टुवर्ड्स युअर डायरेक्शन. आणि मग हा जो आहे थंब, इट इज इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द कंडक्टर. म्हणजे अशा पद्धतीने दिस येलोइश पार्ट ऑर द सी डी पार्ट इट विल बी ऍक्टिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे झालं या ठिकाणी सी डी पार्ट जवळ. म्हणजे हा अपवर्ड जाईल, हा डाऊनवर्ड जाईल आणि अशा पद्धतीने दिस कॉईल विल बी रोटेटिंग ऑर कम्प्लिटिंग इट्स हाफ रोटेशन. हाफ रोटेशन अशा पद्धतीने कम्प्लीट होईल. आता काय होणार आहे, या ठिकाणी आल्यानंतर जो एक्स पार्ट आहे स्प्लिट रिंगचा, इट विल बी कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द एफ ब्रश अँड द वाय पार्ट विल बी कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द ई ब्रश. अँड द सेम थिंग दॅट इज, म्हणजे इथे आपण मगाशी आपण जो पॉईंट घेतला हा पिंक पार्ट इकडे असणार, त्याच टाईपचं इथे हे होणार आहे. पहा, द करंट इज पॉइंटिंग टुवर्ड्स युअर डायरेक्शन. हा जो करंट आहे इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स, फर्स्ट लेट अस सी मॅग्नेटिक फील्ड, इट इज इन डायरेक्शन, करंट इज इन युअर डायरेक्शन. अशा पद्धतीने करंट आहे तुमच्या डायरेक्शनने हा येतोय. पहा करंट इथे, दिस फिंगर यू कॅन सी हिअर द फोर फिंगर अँड द सी डी कॉईल इट विल नाव टर्न डाऊनवर्ड्स. आता ही डाऊनवर्ड्स होणार आहे आणि इकडे बरोबर काय होणार आहे, मग मॅग्नेटिक फील्ड इट इज इन द सेम डायरेक्शन, करंट इज इन दिस डायरेक्शन. अशा पद्धतीने तो करंट राहणार आहे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तीच, म्हणजे ही अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे ए बी विल बी नाव अपवर्ड डायरेक्शन अँड सी डी विल बी मुव्हिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज मॅनर मध्ये दिस कॉईल इट कंटिन्यूज टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज मॅनर. म्हणजे अशा पद्धतीने हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तो इथे अप्लाय होतो. व्यवस्थितपणे ते समजून घ्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीने डिफिकल्टीज मनामध्ये ठेवायच्या नाहीत. डिफिकल्टीज असतील तर त्या आपण स्वतः ट्राय करून त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा पहिल्यांदा, आणि जर नाहीच आपल्याला सॉल्व्ह करता आल्या
तर मग मला परत अप्रोच व्हायला हरकत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. म्हणजे हे त्यासाठी आपण ही कॉईल अशा पद्धतीने तयार केलेली आहे. आता हे हा पार्ट राहू द्या, ह्या पार्टचं नाही काही, परंतु ही कॉईल जी आहे ती ए बी आणि सी डी आर अँड दीज आर द पॅरलल आर्म्स विच आर पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. तर अतिशय सिम्पल आहे जर तुम्ही नीट अप्लाय केलं तर, अँड इफ यू आर युझिंग युअर नॉलेज देन इट इज सिम्पल. अँड फॉर होमवर्क यू हॅव टू राईट ऑल दीज पॉईंट्स ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरचे हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर करायचे होमवर्क म्हणून, आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल पण आपण लिहायचं आहे. ओके.